हाय उज्ज्वला. हाय. चल चल गाडीवर बैस. नको रे, तू जा ना, मी जाईन ना. अगं चल उशीर होईल, जाऊ ना गाडीवरून झटकन. खरंच नको रे, उगीच कोणी बघितलं ना तर गैरसमज होईल. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय कि तुझी बदनामी होईल. हो उज्ज्वला, तू काहीही म्हण, मी मुलगी असतो आणि तू जर का मुलगा असतेस ना, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम केला असत. जा रे, उदस काहीतरी बडबडू नकोस. ए उज्ज्वला, अगं खरंच मी मनातलं बोलतोय. चल ठीक आहे, तुला नाही कळायचं. ओके चला सुनील राव, चला कॉलेजला जाऊ. कारभारी दमान हो जा दमान हो. काय बापू, दमा दमान चालले चालले. अगं बाई, तुम्हाला फार उशीर झाला का हो? काय नाही, 15 मिनिटं झाली नुसती. एवढीच ना, काय माहितीये आज यांचा उपवास आहे ना, म्हणून केळी आणायला गेले होते. बरं बरं, आता येतीलच ते इतक्यात. येऊ द्या येऊ द्या. काय पाहुणे वाटत? हो पाहुणे आलेत ना, हे पाहुणे जुळवणारे आहेत. पाहुणे जुळवणारे? काय जुळवतात हे? अहो ते नाही का, मुला मुलींचं जुळवलं जात बघा ते. मुला मुलींचं? अहो लग्न हो. आता भामाबाई आलेले आहेत, छान पैकी करमणूक होईल तुमची. बोलत बसा हा, मी आलेच. तुमचंही जुळवून टाकू आपण. काय मेले, काय म्हणालास? एवढं चिडताय कशाला? हा ओरडताय कशाला? नाही म्हणजे माफ करा, कोणी कोणत्याही वयात लग्न करतो. आता परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. एका 50 इतल्या बाईनं 5वं लग्न करायचं म्हणत होती. 5वं का? एक पुरला नाही मेलीला. तेच तेच कळत नाहीये मला. तुम्हाला तिची गोष्ट सांगतो. काय झालं, पहिला नवरा काळा होता म्हणून सोडला, दुसरा उंच होता म्हणून सोडला. आहे की नाही गंमत? काळ्याचा रंग निघत नसेल आणि दुसऱ्याला शिडीवरनं जावं लागत असेल. काय मेल्या बायकांची हौस कुणास ठाऊक. त्यापेक्षा मी म्हणते असं जवळ राहिलं तर काय नाही का चालणार? अशाच माणसांमुळं आमच्या सारख्या मध्यस्थांचा धंदा फार थंड झालाय. थंड झालाय मग मी गरम करते ना. तुम्ही कशा काय गरम करणार? अहो माझं स्थळ आहे ना. अरे देवा पांडुरंग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. या स्थळाकडे माझं लक्षच नाही गेलं. ए मेल्या, माझं स्थळ नाही म्हणत आहे मी. मग अरे मला पण एक मुलगा आहे ना. काय लावले एवढा मोठा मुलगा तुम्हाला? तुमच्याकडे बघून वाटत नाही. सगळेजण की नाही असंच म्हणतात. म्हणतात ना, बघा मग. येत आहे ना? कुठ? माझ्या घरी. तुम्ही म्हणताय तर चला, आपल्याला काय टेक. चला. अरे कुठे निघालाय तुम्ही? माझ्या घरी. तुमच्या घरी? अरे वा, मग आम्ही हो काय घोडं मारले. तुम्ही पण चला ना तात्या. चला चाललंय पाहुणच्या पाहुणचार घ्यायला. पाहुणचार आणि यांच्याकडे? त्याचं काय झालंय की आतापर्यंत यांनी आपल्याकडून साखर नेली, दूध नेलं, तेल नेलं, सगळ्या गोष्टी नेल्या. अहो ते सगळ्या गोष्टी ते इथून देतात. म्हटलं आपण आज यांच्याकडून थोडं काढून घेऊया. पाहुणचार चला इकडे या. बोला. हे बघा पाहुणचार झालं ना, लगेच घरी यायचं, थांबायचं नाही तिकडं. नाही थांबत. ऐकलं ना? ऐकलं. माझं काम झालं रे झालं की आलोच मी इथे. कवडसा चांदाचा पडला. बापूला तर गाण्याची फारच आवड दिसते. ऐकलं का? काय हो, काय चाललंय तुमचं? अहो काय चाललंय? अगं कादंबरी वाचत होतो. बस ठेवा बाजूला ती कादंबरी, बघावं तेव्हा आपलं कादंबरी 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 24 तास तिलाच घेऊन बसा. अगं थांब ग जरा, मस्त असा मूड लागलाय म्हणून सांगू. लेखकाने नायिकेचं काय वर्णन केलंय म्हणून सांगू. तुम्हाला अगदी स्वप्नात गेल्यासारखं वाटत असेल नाही? अगदी खरं बोललीस बघ. अगं तिच्या अंग प्रत्यंगाचं इतकं बारीक सारीक वर्णन आहे की जणू ती समोरच आहे असं वाटत. यालाच तर म्हातार चळ म्हणतात. माझं काही वय झालेलं नाही अजून. आणि खर तर मन तरुण असेल ना तर माणूस कधीच म्हातारा होत नाही. काय खरं आहे की नाही?
हे पहा असं काही नसतं. अहो ही झाली कथा कादंबरीतली वाक्य. पण एकदा का माणूस संसारात पडला ना की मग त्याला नुसतं स्वप्नात जगता येत नसतं. अगं संसाराच्या व्यापातून वेळ काढून स्वतःपुरतं जगता आलं पाहिजे आणि ही स्वप्नरंजन आहेत म्हणून तर आपण आयुष्यभर एका जोडीदाराबरोबर गुण्यागोविंदाने राहतो. एकमेकात आपल्याला आवडणारी व्यक्तिमत्व शोधतो. अहो पण अशा वेगवेगळ्या व्यक्तींची स्वप्न पाहणं म्हणजे प्रताळणाच नाही का? नाही बिलकुल नाही. अरे कबीरांचा एक दोहा आहे, मन गया तो जाने दो मत जाने दो शरीर, नखीची कमान तो कहां लगेगा तीर. पुरे आता ए हे लाजाळूचं झाड पाहिलं ना की पुन्हा पुन्हा मिटिंग घ्यावंसं वाटतं. हे सगळं लग्न झाल्यावर आताच नाही. ए चुप, तू असे मध्ये मध्ये अडथळे आणू नको हा आणि रंगाचा बेरंग करू नको. आज मी तुला कवेमध्ये घेणार म्हणजे घेणारच. बघ मी कोणाच्याही बापाला घाबरणार नाही. घे घे आता का काय रे काय घ्यायला सांगते ही. तू मला उज्वला काय सांगत होतीस ग? अभ्यास अभ्यास घ्यायला सांगत होती. ही मला अभ्यास घ्यायला सांगत होती. अभ्यास आणि इथं बाजाला अभ्यास. चल आता घरी. आई पण मी एकटा का? एकट्याने होत नाही अभ्यास. होतो ना. मग चल चल घरी जाऊन कर चल बाकीचा अभ्यास. अगं पण इथला अभ्यास. मी घेते ना अभ्यास. चल तू जा. आमचा अभ्यास मध्येच बोंब आला. काग तुला काय झालं हसायला? नाही तुम्ही म्हणालत ना मी अभ्यास घेते म्हणून म्हणून मला हसायला आलं. मग या हसण्यासारखं काय? मग तुम्ही का आला इथे? का माझ्या येण्याने काही अडथळा आला का? तुम्हाला अडथळ्याची शर्यत खेळायला आवडते हो की नाही? म्हणजे तू काय म्हणालीस मला नाही कळलं बाई. नाही म्हणजे काही काम होत का? हो ना. अग तात्या नाही दिसत कुठे? ते की नाही बाहेर गेलेत का? अग त्यांच्याकडे काही काम होत. मग मला सांगा मी करून देते. त्यांचं काम तू कसं करणार? सांगून तर पहा. पाहिलं काय पाहायचं ते पाहिलं बरं. काय काय पाहिलं? तुझी काम करायची पद्धत पाहिली बरं. आवडली ना? तात्यांनाच विचारायला पाहिजे आता. काय? तुला नाही कळायचं. हे बघ आता मी जाते आणि तात्या आले ना की ताबडतोब निरोप दे. हा काय विसरू नकोस. तस देते हा निरोप? हा निरोप नाही ग, मला बोलवायला ये. मला तात्यांना भेटायचंय. का? आईला नाही भेटायचं? अग मला ते 36, 24, 36 काही कळलंच नाही बघ. आणि ते तुझी आई काय ग मला समजावणार? आणि तू तर काय ग मला समजावणार? मग ते तुम्ही तात्यांनाच विचारा. मग ते तर म्हणते मी.